अजिंठा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी नजीर अहमद तर उपसरपंचपदी अशोक झलवार यांची निवड सोमवारी झाली आहे तर अनाड ग्रामपंचायत सरपंचपदी उन्नती ग्रामविकास पॅनलचे रामकोरबाई तोताराम बिरारे यांची उपसरपंचपदी प्रवीण तुकाराम जाधव यांची निवड झाली आहे अजिंठा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी आयोजित करण्यात आली होती या निवडणूक प्रक्रियेत सरपंच पदासाठी नजीर अहमद आणि मेहबूब खान यांनी अर्ज दाखल केले होते उपसरपंच पदासाठी अशोक झलवार आणि अनिल दसरे यांनी अर्ज केले होते यातून अनिल दसरे यांनी उपसरपंच पदासाठी माघार घेतल्यानं उपसरपंचपदी अशोक झलवार हे बिनविरोध निवडून आले नंतर सरपंच सर्थ पदासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत नजीर अहमद यांना दहा तर मेहबूब खान यांना सात मते मिळाल्यानं सरपंचपदी नझीर अहमद यांची निवड झाल्यानं निवडणूक अधिकारी बी के माळी आणि निवडणूक सहाय्यक गणेश सैवर यांनी सांगितलं अजिंठा ग्रामपंचायत निवडणुकीत नवनिर्वाचित सदस्य समीचाऊस अण्णू शंकर ठाकरे मेहबूब खान प्रवीण भास्कर बिरारे लिलाबाई पांडू ंग झलवार आजम खान अशोक झलवार शकीला बी रफीक पठान नजीर अहमद अलकाबाई मेघराज चौडीये जमीलाबी सलीम अहमद लालू खान विद्या गणेश दसरे शेख बिस्मिल्ला बी रशीद अनिल दसरे माधुरी विशाल देशमुख सईदा बेगम खान यांनी सहभाग घेतला होता अजिंठा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गरीधर ठाकूर पोलीस हेड कॉन्स्टेबल अक्रम पठाण आदींनी चोख बंदोबस्त बजावलाय तर अनाड ग्रामपंचायत निवडणुकीत रामकुवरबाई तोताराम बिरारे प्रवीण जाधव प्रिया निलेश पवार शीतल भारत पवार भागवत शिंदे मनीषा संदीप मानकर गजानन ग दाई सहभाग घेतला होता अजिंठा ग्रामपंचायत निवडणुकीत हिंदू मुस्लिम दलित एकता पॅनलचे तेरा सदस्य निवडून आले होते मात्र सरपंच आणि उपसरपंच पदासाठी स्पर्धा निर्माण झाल्यानं या निवडणुकीमध्ये ग्रामस्थांचं लक्ष लागलं होतं एकाच पॅनल मधील नजीर अहमद शेख आणि बेहबूब खान हे सरपंच पदासाठी समोरासमोर उभं राहिल्याने अखेर नजीर अहमद यांनी बाजी मारली आहे गजानन गुप्ता एमसीएन न्यूज अजिंठा